गती म्हणजे काय आपल्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात अनेक क्रिया होत असतात उदाहरणार्थ झाडाची पाने गळून पडणे व्यक्तीचे चालणे सायकल चालवणे धरणातून पाणी खाली पडणे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे तर या सर्वांमध्ये काही ना काही हालचाल आहे विश्वामध्ये सर्व काही फिरत असते पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्स हालत असतात ही हालचाल थोडीशी आणि खूप सावकाश होत असेल पण हालचाल ही नक्की होते आपण झोपलेले असतो तेव्हा सुद्धा आपल्या फुप्फुसामधून हवा आत बाहेर जात असते आणि वाहिन्यांमधून रक्त वाहत असते सोप्या शब्दात गती म्हणजे हालचालीची क्रिया जागा बदलणे किंवा काही वेळात ठिकाण बदलणे वस्तू कशा हालतात हे अभ्यासणारा भौतिकशास्त्राचा भाग म्हणजे गती वस्तूने आपले स्थान बदलणे म्हणजेच फक्त गती नाही उदाहरणार्थ राजस रस्त्याच्या कडेला उभा आहे आणि जेव्हा गाडी त्याच्या जवळून जाते तेव्हा अर्थात त्याला जाणवते की गाडी चालते आहे पण गाडीच्या आत बसलेल्या मुलांचे काय जर मोटार आवाज न करता जात असेल तर त्यांच्यासाठी गाडी हालत नाही आहे आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिले तरीही ते हालत आहेत असे वाटत नाही मुलांनी खिडकीबाहेर पाहिले तरच त्यांना कळेल की गाडी चालते आहे आणि बाहेरच्या वस्तू मागे जात आहेत या उदाहरणावरून असे दिसते की आपण गती कशी जाणतो हे आपल्या संदर्भ चौकटीवर अवलंबून असते गती जाणण्यासाठी निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीच्यासाठी संदर्भ चौकट हलत नाही गाडीतल्या मुलासाठी दुसरा गाडीत बसलेला मुलगा ही संदर्भ चौकट असेल तर तो मुलगा हलत नसतो पण त्याने जर गाडी बाहेरच्या वस्तू त्याची संदर्भ चौकट म्हणून वापरली तर त्याला सांगता येईल की गाडी चालते आहे यावरून लक्षात येईल की गती नेहमी कोणत्या तरी संदर्भाशी सापेक्ष मोजली जाते फिरणारा भोवरा रस्त्यावर जाणारी गाडी बागेतला झोका जत्रेतील चक्र या सगळ्यांच्या गती सारख्या आहेत का वेगवेगळ्या वे वस्तू वेगवेगळी वे हालचाल करतात काही वस्तू सरळ रेषेत हालतात काही वक्र मार्गावर हलतात आणि काही ठराविक अंतरात पुढे आणि मागे अशा हलतात यावरून गतीचे तीन मुख्य प्रकार होऊ शकतात रेशीय गती भ्रमण घूर्णन गती आणि दोलन गती चौथा प्रकार अनियमित गती याबद्दल आपण आत्ता बघणार नाही ज्या गतीमुळे स्थान बदलते त्याला रेशीय गती म्हणतात वस्तू एका रेषेत जाते रेषा सरळ किंवा वक्र असू शकते वस्तू सरळ रेषेत हल्ली तर त्याला रेषीय गती म्हणतात सरळ रस्त्यावर जाणारी गाडी जमिनीवर गडगडट जाणारा चेंडू हवेत सरळ जाणारे विमान ही सर्व रेशीय गतीची उदाहरणे आहेत लोलकाच्या गतीमध्ये काय वेगळेपणे लंबकाचा लोलक काही वेळाने त्याच स्थितीला परत येतो अशा गतीला दोलन गती म्हणतात अशा प्रकारची गती घड्याळाचा लंबक वाद्यांच्या कंप पावणाऱ्या तारा यामध्ये दिसते दोलकाच्या एका आंदोलनाला ठराविक वेळ लागतो या प्रकारची गती नियमाने येणारी असते दोलनाचे एक चक्र पूर्ण करायला लागणाऱ्या वेळाला काल म्हणतात ध्वनी प्रकाश आणि इतर लहरींचा अभ्यास करताना दोलन गती महत्त्वाची असते खेळण्यातला भोरा पंखा पवनचक्की पृथ्वी गाडीचे स्टिअरिंग व्हील ही उदाहरणे बघा या वस्तूंची गती कोणत्या प्रकारची आहे ते ओळखू शकता का जेव्हा एखादी वस्तू गोल फिरते तेव्हा त्याला भ्रमणगती म्हणतात वस्तू तिच्या आक्षाभोवती फिरते पृथ्वी एका विशिष्ट गतीमध्ये असते पण ही गती तिला कुठे नेते प्रत्येक चोवीस तासात ती स्वतःच्या अक्षाभोवती एक परिक्रमा पूर्ण करते सूर्य आकाशगंगेमध्ये फिरतो याचप्रमाणे सर्व ग्रह लघुग्रह आणि धूमकेतू स्वतःच्या कक्षेत फिरतात भ्रमणगती साधारणत नियमित असते आपण गतीचे विविध प्रकार शिकलो अंतर आणि विस्थापन याबद्दल अजून माहिती घेऊया